आणि आता बातमी आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकी संदर्भात, कारण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व प्राप्त झालंय, कारण आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते। मंगळवारी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे आणि त्याआधी ही राज्य मंत्रिमंडळाची बैठक आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते मोठे निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर। मनोज, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातील, या निर्णयाकडे लक्ष असेलच, मात्र आचारसंहिते आधी ही बैठक, या बैठकीला कितपत महत्त्व आहे? नक्कीच प्रज्ञा, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। सह्याद्री अतिथीगृहाची ही बैठक बोलवण्यात आली असून या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित आहेत। तसेच राज्य मंत्रिमंडळाचे सर्व मंत्री या बैठकीला उपस्थित झाले आहेत। आपण बघितलं तर या अगोदर देखील राज्य मंत्रिमंडळात 3 बैठका झाल्या, त्या बैठकीमध्ये आपण इथं 130 ते 150 मधील निर्णय हे घेण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर आता ही चौथी राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्यात आली। यात देखील मोठ्या प्रमाणात निर्णय घेतले गेले, कारण की मागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 80 निर्णय घेण्यात आले होते, त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात निर्णय हे घेतले जातील। तसंच आपण बघू शकता विधानसभेची निवडणूक आता जवळ आली, आचारसंहिता ही कधी लागू शकते, त्यामुळे शेवटची बैठक कुठली म्हटली जाऊ शकते, कारण की आचारसंहिता ही कधी जाऊ शकते, त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाची शेवटची बैठक अशी सांगितली जाते अशी माहिती मिळत आहे। तसंच आपण बघू शकता यामध्ये मोठ्या प्रमाणात निर्णय हे घेतले जाणार आहेत आणि आपण मध्ये या अगोदर 1000 पेक्षा जास्त जीआरडी सांगण्यात आले, त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागले। मोठ्या प्रमाणात यामध्ये निर्णय घेतले जाणार आहेत आणि आपण मित्र महिलांबाबत असतील, तसेच आरोग्याबाबत असेल, तसेच शिक्षणाबाबत असतील, तसेच उद्योगाबाबत असेल, प्रत्येक याच्याबाबत जे याच्यामध्ये घटनेबाबत निर्णय घेतले जाणार आहेत, त्यामुळे सर्वांच्या लागलेला। जी जी मनोज, नक्कीच विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतले जातील। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।